समाजात वावरताना अनेक गोष्टींचा सामना संघर्ष करून आपण सर्वसामान्य सहज जीवन जगत असतो, परंतु आपल्या अवतीभोवती असेही काही लोक आहेत की नियतीने जणू त्यांच्या आयुष्याशी खेळ खेळत त्यांना कुठली तरी एक बाजू कमी दिलेली असते। मात्र हेही तितकेच खरे आहे की एखादी बाब कमी असलेली बाजू हीच त्यांची ताकद म्हणून त्यांना नित्य नव्या उमेदीने जगण्याची शिकवते। त्यांची ती धडपड बघता सर्वसामान्यपणे सर्व शरीर बुद्धी शाबूत असणाऱ्या व्यक्तींनाही हायसे वाटल्याशिवाय राहत नाही। असेच काहीसे जाणवते ते अस्लोदीतील 8 वर्षाचा दिव्यांग गणेश अनिल माळी या चिमुकल्याकडे बघून। माझे नाव गणेश अनिल माळी, इयत्ता दुसरी शाळेत यायला भी आवडतं मला आणि खेळायला भी आवडतं। गणेशच्या आयुष्यातही दैवाने संघर्ष उभा केला आहे। गणेशच्या जगण्यासाठीचा आणि शिक्षणासाठीचा संघर्ष पाहून आपल्या डोळ्यातही अश्रू आले नाही तर नवलच। अत्यंत निरागस आणि त्याला पाहिल्याबरोबर आपल्या निरागस चेहऱ्याने सर्वांना मोहित करणाऱ्या 8 वर्षाचा गणेश माळी हा जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता दुसरीत शिकतो। जन्मापासून त्याची दोन्ही हात नाहीत, तरी त्याची शिक्षणासाठीची लढाई कमी झालेली नाही। त्याचे पालन पोषणाची जबाबदारी वडीलच सांभाळत आहे। माझे नाव अनिल दौलत माळी, राहणारा असतो तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार। हा माझा अपंग मुलगा आहे 8 वर्षाचा। त्याच्यासाठी सकाळी उठतो 4 वाजेला, त्यानंतर घरासाठी माझी परिस्थिती बरोबर नाही, मग मी सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवतो, मग शेतामध्ये जातो, मग याची तयारी सगळं करून जातो। हा जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे, दुसरीला जिल्हा परिषद शाळेत शिकतो, त्यानंतर 3 वाजेला ट्युशनमध्ये जातो, त्यानंतर 6 वाजेला घरी येतो। घरी आल्यानंतर मग मी शेतामध्ये आलेलो असतो, मग त्यांच्यासाठी मग आल्यानंतर मग कपडे चेंज करतो, कपडे धुण्यासाठी टाकतो, त्यानंतर मग चहा पाणीचं जे आहे ते ठेवतो, मी याला पाहतो, त्यानंतर मग बाहेर जातो खेळण्यासाठी, नाहीतर मोबाईल घेतो, मोबाईल खेळतो। याची आई याला सोडून निघून गेली आहे, म्हणून मला सगळं करावं लागतं, माझ्या भावाच्या बी वडिलांचं बी याचं बी बघावं लागतं, तर माझं सगळं याच्यावर आहे। गणेशला हात नसल्याने वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी तो पायाने अक्षर गिरवित आहे, पायानेच तो मोबाईलही देखील सहजरित्या हाताळतो। शिक्षणासोबत खेळातील त्याची आवड आणि मैदानातील त्याची चपळता भल्या भल्यांना आवक करणारी आहे। वडील मोलमजुरी करून कसाबसा कुटुंबाचा गुजराण करत असल्याने आजी आजोबांच्या देखरेखीखाली राहणाऱ्या गणेशला शासन स्तरावरूनच कृत्रिम अवयवांसाठी आणि त्याच्या जीवनाच्या लढाईसाठीची मदतीची अपेक्षा अनेकांकडून करण्यात येत आहे। सदर गणेश हा मुलगा इयत्ता दुसरीत आहे, तो जन्मापासून दोघा हाताने अपंग आहे, त्याच्याकडे त्याची आई राहत नाही, त्याचं पालनपोषण त्याचे वडील करतात, त्यांच्या वडिलांची घरची परिस्थिती एकदम नाजूक आहे। सदर हा मुलगा शाळेत आल्यानंतर या ठिकाणी मुख्याध्यापक इतर शिक्षक त्याला अधिकचा वेळ देऊन त्याची इच्छाशक्ती प्रबळ असल्यामुळे त्याला त्याच्या योग्य पण त्याला समजेल असे या पद्धतीने शिकवतात। त्याचबरोबर त्याला हात नसल्याने तो स्वतः पायाने लिहिण्याचा प्रयत्न करतो, त्याला पायाने लिहिण्याची सवय झालेली आहे, त्याचबरोबर तो जेवण देखील पायानेच करतो, त्याच्यानंतर त्याला खेळाची सुद्धा आवड आहे, त्यात तो कबड्डी खेळतो, त्याच्यानंतर रनिंग करतो। तर अशा हा एकमेव मुलगा आहे आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये, त्याला हात नसताना येथील सर्व शिक्षक त्याला सहकार्य करतात, त्याचबरोबर आमच्या गावातील इतर ग्रामपंचायत हे सगळेजण त्याला वेळोवेळी मदत देखील करतात। गणेशला हात नसल्याने जेवण सुद्धा पायानेच करावे लागत आहे। त्याच्या ह्या संघर्षाची अनुभूती त्याच्या प्रत्येक क्रियेप्रसंगी येते। वर्गातील अन्य मित्रही त्याच्या दिनचर्येसाठी त्याला मदत करतात। या कवड्या वयातही त्याचे शिक्षण आणि खेळातील त्याच्या अभिरुचीला त्याचे दिव्यांगत्वही आडवे येऊ शकले नाही। गणेश पायाने लिखाण आणि इतर क्रिया सहज करत असला तरी जेवण आणि काही गोष्टींसाठी त्याला इतरांवर अवलंबून राहावे लागते। त्यातून बराच वेळा शेजारी तर कधी काही ग्रामस्थ मदत करतात। असलोत ग्रामस्थांनी राज्यातील सामाजिक संस्था आणि राजकीय नेत्यांकडे गणेशच्या समस्येबाबत पाठपुरावा केला आहे, यामुळे त्याला लवकरच कृत्रिम हात मिळतील अशी आशा आहे। माझे नाव किशोर शिवाजी कदम, माझ्या गावात असलोत गावात माडी समाजचे जवळपास 100 घरं आहे, 100 वोटिंग आहे। जवळपास ज्या हा मुलगा आहे त्याला दोघं हात नाही आहेत, आई त्याला सोडून सगळं निघून गेलेली आहे। परिस्थिती त्या
लेडीजची थोडी मनस्थिती खराब झाल्यामुळे ती सोडून निघून गेलेली. त्या मुलाचे आजोबा आणि वडील एकदम गरीब परिस्थितीमध्ये. सरकारनं त्यांना काहीतरी आर्थिक मदत करावी. मुलगा हुशार आहे, त्याला जर मदत राहिली तर त्यांचं पुढचं भविष्य उज्ज्वल करू शकेल, तो काहीतरी पदावर जाऊ शकेल. फक्त त्याला मागचं बॅकग्राऊंड कमी पडतं आहे. गावाच्या लोकांनी पूर्ण सहकार्याची भावना ठेवलेली आहे, पण काही अडीअडचणीमुळे मनुष्य कुठंतरी गंभीर होतो. पण सरकारनं त्या गोष्टीवर लक्ष देऊन त्याचं काम करायला पाहिजे. सरकारने पुढे येऊन त्याच्यासाठी कृत्रिम अवयवांचा बंदोबस्त करून दिल्यास, त्याला शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ दिल्यास गणेश आगामी काळात इतरांसाठी प्रेरणादायी लढाच ठरेल, यात शंका नाही. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी जीवन माळी, नंदुरबार.